मित्र बांधवांचा इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। नमस्कार, मी समीर लेनगुडे, भारतीय क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष तथा समस्त मुकुटबन येथील दिव्यांग बांधव। गेल्या 12 जून पासून आम्ही मुकुटबन येथील उत्खनन करत असलेल्या, मुकुटबन येथील उत्पादन घेत असलेल्या, मुकुटबन येथील मॅन्युफॅक्चरिंग करत असलेल्या RCCPL कंपनीला आम्ही सातत्याने निवेदन देतो आहे की कंपनी तो त्या माध्यमातून जो CSR निधी असतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो निधी असतो, तो निधी इथल्या दिव्यांग बांधवावर खर्च केला गेला पाहिजे, जेणेकरून दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरण होईल। पण RCCPL कंपनी हे अनेक वर्षापासून इथे कार्यरत असून देखील दिव्यांग बांधवांवर गेल्या 5 वर्षापासून संपूर्ण दुर्लक्ष करून, यांना टाळाटाळीची उत्तरं देऊन CSR निधी यांच्यावर एकही रुपया खर्च केला जात नाही असा आरोप या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा आहे। जाणण्यासाठी आम्ही त्या RCCPL कंपनीकडे वारंवार गेले असता, वारंवार पत्र व्यवहार केले असता, त्या RCCPL कंपनीने आमची काही दखल घेतलेली नाही, आमची काही दखल घेतलेली नाही। म्हणून आम्ही आज प्रशासनाकडे आमची आज 6/7/2023 रोजी आमचा हा आर्थिक परिस्थितीबद्दलचा आणि RCCPL बद्दलचा विषय मांडण्यासाठी श्रीमान अमोल येळगे साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही हा आजचा अर्ज त्यांनी स्वीकारला आहे आणि त्याच्यासमोर हा अर्ज जो निधी असतो तो दिव्यांग बांधवावर खर्च करणं बंधनकारक असतो, तो अजूनपर्यंत CSR RCCPL कंपनीने खर्च केलेला नाही। त्याच्या विरोधात आम्ही भारतीय क्रांती सेनेच्या वतीने RCCPL कंपनीला 2 निवेदन दिले, परंतु आमच्या त्यांनी निवेदनात गेल्याची खुली दाखवली, त्यामुळे आम्ही भारतीय क्रांती सेना आणि मुकुटबन येथील दिव्यांग बांधव यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसला आज यवतमाळ येथे निवेदन देण्याकरता आलो। यानंतर सुद्धा आमच्या निवेदनाची दखल प्रशासनाने किंवा कंपनी व्यवस्थापनाने घेतली नाही, तर आम्ही भारतीय क्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन करू आणि कंपनीला दिव्यांग बांधवांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही शांत।